असते बारा जाई ऐका एक इल्ला होता मारा ती आई होती अलिसा या मुलाकात का बाप नाम कोई चाहिए लाम कोई चाहिए बाबा संदूक की माला आई अस्तारी आई क्या मुला से संभाल कर रही है या मुला ला तेरा हाथा चाहिए तो ना प्रमाण दिया ही संभाल रही है एक दिवस तो सहा वर्षा का पाच सहा वर्षा का मुलगा खेलत असताना झाडावरती चढला आणि खाली पडल्याच्या नंतर डोळ्याला मार लागला म्हणून त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सांगितलं लवकरात लवकर याला कोणाचं तरी दुसरा डोळा बसवावा लागेल, अन्यथा या मुलाचा डोळा गेलेला. डॉक्टरांनी सांगितलं, आईने डॉक्टरांना बोलून घेतलं, शेळीचा मांजराचा डोळा बसवण्यापेक्षा डॉक्टर साहेब आता या माझ्या जीवनामध्ये काही अडचण उरलेलं नाहीये, माझं जीवन संपल्यागत झालेलं आहे, माझा डोळा जर काढून माझ्या बाळाला जर बसवला तर चालेल का? डॉक्टरांनी होकार दिला, ऑपरेशन केलं, 5 वर्षाच्या मुलाला आईचा डोळा काढला आणि बसवला. मुलाला काही समजत नव्हतं, मुलगा शाळेत जाऊ लागला. गावामध्ये काही दिवसापूर्वी शाळा होती, काही वर्ष गावात शिकला. आईचं एकच स्वप्न होत, आता या म्हातारपणाचा आधार म्हणजे हाच माझा मुलगा आहे. त्या मुलाला शिकवण्यासाठी आईने शहरामध्ये पाठवल्याच्या नंतर मुलगा कॉलेजला शिकू लागला. प्रत्येक महिन्याला आई असणारी आपल्या रोजंदारीचे पैसे असणारे त्या मुलाचं शिक्षणासाठी पाठवत असे. आई महिन्यातून एकदा तरी त्या मुलाला भेटण्यासाठी जात असे, पण त्या मुलाला आई आंधळी असल्यामुळे अनेक लोक असणारे विचारायचे, कोण होती रे ती आलेली. त्या आईची लाज वाटू लागली. मुलाने आईला सांगितलं, आई तुम्हाला भेटण्यासाठी येऊ जाऊ नको. मी सुट्टी भेटल्याच्या नंतर तुझ्याकडे तुला भेटण्यासाठी येत जाईल. प्रत्येक महिन्याला मुलगा यायचा भेटायचा. आता महिना संपला, 2 महिन्याला येऊ लागला. आता पाहता 6 महिन्याला मुलगा घरी येऊ लागला. आई आपल्या कष्टाचे पैसे असणारे, आई दररोज असणारे, दर महिन्याला असणारी त्या मुलाच्या शिक्षणासाठी पोहोचायची. मुलाचं 6 महिन्याला येणं बंद झालं. आता वर्षाची वर्षाला मुलगा येऊ लागला. पाहता मुलाला चांगला जॉब लागला, मुलगा नोकरी करू लागला. मुलाने आईकडे येणं बंद केलं. आई असणारी त्या मुलाला शोधू लागली, सापडू लागली, पण मुलगा काही सापडला नाही. नोकरी लागल्याच्या नंतर त्या मुलाला एक मुलगी भेटली. त्या मुलीसोबत त्या मुलाचं प्रेम झालं आणि मुलीने एक आर्ट ठेवली. काय आर्ट ठेवली असेल मुलीने? मुलगी म्हटली, हे पहा तू माझ्यावरती प्रेम करतोस, हे मी कशामुळे समजायचं, कसं समजायचं, कसं हे सिद्ध करू की तू माझ्यावरती खरोखर प्रेम करतोयस? मुलगा म्हटला, तू बोलेल ते सांग, ते नाही करून दिलं तर मग पहा, ते जर केलं तर तू समजायचं की मी तुझ्यावरती खरंच प्रेम करतो. मुलीचं प्रेम नव्हतं मुलावरती. आणि मुलीने परीक्षा घेण्यासाठी त्या मुलाला सांगितलं, हे पहा तुझी आई आहे ना, तुझ्या आईचं काळीज असणार तू घेऊन दे. आणि त्या आईचं काळीज जर तू घेऊन आलास तर मी समजेल की खरंच तुझं माझ्यावरती आतोनात प्रेम आहे. मुलगा असणारा, वर्षानंतर असणारा, घराकडे आलेला आहे, गावात आलेला आहे. आईला एवढा आनंद झाला, तो आनंद ब्रह्मांडामध्ये मावे नसा झाला. एवढा आनंद झाला त्या मुलाला, कुठे ठेवू कुठे नाही असं असणार ते आई करत आहे. बाळा कोणती भाजी करू तुला? बाळा तुला कोळी करू का भाकरी करू? तुला काही गोड जोड खाण्यासाठी करू का? विचारू लागली. मुलगा म्हटला, तुला जे बनवायचे ते बनव. लहानपणीच ज्या मुलाला जे आवडत होत ते सर्व असणारे पदार्थ त्या आईने बनवले. आई आणि मुलगा आज आनंदामध्ये दोघं सोबत ताटाला ताट लावून जेवलेले. दोघही जेवले आणि आपापल्या बिछाण्यावरती जाऊन झोपण्यासाठी गेलेले आहेत. पण मुलाला मात्र काही झोप येत नाही. आई दिवसभर लोकांच्या शेतामध्ये तिने काम केलेलं होतं. आई पुन्हा कुणाच्या मुलाला म्हणायची, अरे बाळा तू का झोपत नाही, सांग ना, का तुझ्या माझं काही टेन्शन आहे का? तुला काही कोणी बोललं तर नाही ना, काही झालं तर नाही ना, तुझ्या अजून काही चूक तर घडली नाही ना, अरे सांग ना, तू का झोपत नाहीयेस?
बोलता है का बिल्कुल नहीं आई मला सुनते जो लगे काय तू बोलती बोलगा वाट बघत होता आई कधी झोपते गावातील लोक कधी झोपतात ती गल्ली कधी कधी झोपते कधी शांत ही गर्दी होते आणि पाहता पाहता 11 वाजले तरी मुलगा झोपला नाही 12 वाजले 1 वाजला मध्यरात्रीला शांत सर्व गल्ली झाली आणि मुलगा उठला नराचा मुठला आणि त्याने कसलाच विचार नाही केला आणि एक दगड घेतला आईच्या मस्तकामध्ये टाकला आणि ते आईचं अस्तर काळीच अस्तर फाडलं आणि काळीच घेऊन तो मुलगा रस्त्याने पळून लागला कोणीतरी माझ्या पाठीमागे लागेल पोलिसाची गाडी येईल मला धरून नेतील या भीतीने अनेक जोराने तो मुलगा पळून लागला पळत असताना मुलाचा पाय एका दगडाला लागला आणि मुलगा ठेचून खाली पडला खाली पडल्याबरोबर काळीस सुद्धा हातामध्ये मिसळलं आणि रस्त्यावरती पडलं आणि पडलं तर काळीस सुद्धा विचारत बाळा तुला काही लागलं तर नाही बाळा तू व्यवस्थित आहेस का रे तुला काही लागलं तर नाही अरे बाळा तुम्हाला हे सांगायचं आई तुमच्यावरती किती प्रेम करू शकते एक आईचे काढलेलं काळीस सुद्धा आपल्या बाळाचे एवढे काम करते असंख्य त्याच्या चुका आपल्या पदरामध्ये घालवते तीच एक आई असते.